मिहिर शहा नावाच्या श्रीमंताच्या शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने गाडीनं ॲक्सिडेंट केला, मासे विक्रेत्या महिलेला उडवलं आणि फरफटत 2-2 किलोमीटर घेऊन गेला. काय लावलंय महाराष्ट्रामध्ये? उपनेत्याचा मुलगा एका पक्षाचा मिहिर शहा हा 24 वर्षीय मुलगा मोटारलेला धडकेत मच्छीमार मच्छी विक्रेत्या महिलांचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, 2 किलोमीटर पर्यंत फरकटत नेलंय. तो एवढा नशेत होता की पुढे तिचा जीव गेला तरी ती गाडी तो चालवत राहिला आणि त्याच्यावर अद्याप तो फरार आहे. त्याला काय प्रोटेक्शन दिलं जात आहे? त्याच्या पाठीमागे कोणी आहे? राजकीय शक्य आहे का? ज्याला का अटक होत नाही? मिहिर शहा नावाच्या अल्पवयीन मुलाने गाडी चालवत असताना रात्री ॲक्सिडेंट केला. मासे विक्रेती महिला आहे. वरळीमध्ये हा सगळा प्रकार झाला. अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला. 60 तासानंतर म्हणजे 3-4 दिवसानंतर ही श्रीमंताची पोरं बोंबलत फिरतात, अपघात करतात आणि नंतर सापडतात. महिलेचा मृत्यू झाला. कोण आहे ह्या मृत्यूला जबाबदार? आणि अपघातावेळी जो राजेश शहा नावाचा व्यक्ती आहे त्याचा मुलगा हा मिहिर आहे आणि हा तोच राजेश शहा आहे जो शिंदे गटाचा उपनेता आहे. राजकीय हस्तक्षेप, बड्या बड्या नेत्यांशी संपर्क असल्यामुळं बरोबर ह्याच्यातून पळवाट कशी काढायची? अल्पवयीन मुलगा होता. मुलाने चूक केली म्हणून बापाला त्या ठिकाणी अटक झाली. लगेच 1 दिवसानंतर जामीन झाला. ड्रायव्हरला सोबत होता. ड्रायव्हरनेसुद्धा बरोबर फरार झाला होता पण सापडला, अटक झाली, जामीन मिळाला. आता अपघात केल्यानंतर, ॲक्सिडेंट झाल्यानंतर, समोरचा व्यक्ती मेल्यानंतर असा कायदा आहे आपला की त्याला शिक्षा नाही होत, त्याला सोडलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरातला माणूस गेला आहे, ज्याचा अपघातात मृत्यू झाला आहे, ज्या महिलेचा पती रडतो आहे, त्याच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा अजून सुकलेले नाहीत, तोपर्यंत त्याला जामीन होतो. आता तो 60 तासानंतर सापडला. मेडिकल रिपोर्टमध्ये कसा गोंधळ होतो बघा. ससूनमध्ये अग्रवालच्या मुलाने, वेदांत अग्रवालने ॲक्सिडेंट केला. त्याचा बाप विशाल अग्रवाल, त्याचा आजोबा, सगळे गँगस्टरशी संबंध होते. एवढे बेरकेत हे अग्रवाल, पुण्यातलं हे प्रकरण सांगतोय, ज्याच्यामध्ये डायरेक्ट मेडिकल रिपोर्टच त्या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न केला. ब्लड सॅम्पल असतील किंवा इतर गोष्टी. तसंच ह्या मिहिरच्या प्रकरणात सुद्धा, शहाच्या प्रकरणात, वरळीत सुद्धा तोच प्रकार होताना दिसतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे अग्रवाल, शहा हा माजलेत का? हे पोटं भरायला आलेले इथं महाराष्ट्रामध्ये काय चाललंय त्यांचं? कोण याच्याकडे गांभीर्याने पाहतंय? ठीक आहे ना, राजकीय वळण ह्याला आणलं नाही पाहिजे, परंतु विरोधी पक्ष नेते जर सक्षमपणे हे मुद्दा मांडत असतील, वरळीतूनच आदित्य ठाकरे नेतृत्व करतात, विधानसभेचे आमदार माजी मंत्री आहेत, त्यांचंच काय, प्रत्येक व्यक्ती आश्चर्य करतोय की आता 60 तासानंतर हा त्याच्या 12 मित्रांसोबत सापडलाय. कोण हा मिहिर शहा, ज्याने ह्याच माशेवाले महिलेला त्या ठिकाणी अक्षरशः फरफटत नेलो, बिचारीचा जीव गेला. त्या सगळ्यांना आता पोलिसांनी अटक केली. सगळं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मेडिकल आता ज्यावेळेस होईल, मेडिकलमध्ये हा दोषी राहणार आहे का? म्हणजे हे कायद्याची किती मोठी पळवाट आहे. हिट अँड रन प्रकरणामध्ये आता ह्यालासुद्धा अटक होईल. आता निबंध तयार ठेवा. निबंध लिहिला जाईल, निबंध सादर केला जाईल, तीच शिक्षा समजून त्याला 15 दिवसात हा जो शहा आहे ना, त्याचा बाप राजेश शहा, हा सगळं मॅनेज करणार आणि बरोबर पळवाट शोधणार, सापडणार. पोलीससुद्धा फार कठोर कारवाई केल्यासारखं दाखवणार. पोलीस म्हणणार की दोषींवर 100% कारवाई होणार. पण बिचाऱ्या त्या बाईचा नवरा ओरडून ओरडून रडून रडून अकंताने सांगेल, त्याची दुःख कोणालाही कळणार नाही. त्याची जीवनसंगिनी अचानक गेली हो त्याच्यातून, त्याच्या आयुष्यातून निघून.
बरं, हा जो मिहीर शहा आहे ज्या गाडीनं उडवलंय, ॲक्सिडेंट झाल्यानंतर बापानेच सगळा प्लॅन केला. राजेश शहाने मुलाला सांगितलं, पहिली तुझ्यावर काय येऊ नये म्हणून गाडीची नंबर प्लेट बदल. पण जे प्रत्यक्षदर्शी आहेत, जे खरे भारतीय आहेत, ज्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे, त्यांनी सांगितलं की मिहीर शहाच गाडी चालवत होता, कदाचित बापसुद्धा असेल, ड्रायव्हरसुद्धा. म्हणजे हे सगळं प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे, भयानक. आणि बापानेच मुलाला वाचवण्यासाठी मग नंबर प्लेट तर बदललीच आणि पळून गेला मुलगा. मास्टर माइंड त्याचा बाप आहे म्हणून त्याला अटक झाली, म्हणून त्याला जामीनसुद्धा मिळाला. म्हणजे जे पुण्यात अग्रवाल कुटुंबाच्या संदर्भात जे प्रकरण घडलं गेलं, ते शहाच्या प्रकरणातसुद्धा. सर्वसामान्य गोरगरिबांची किंवा कुठलीही माणसं रस्त्यावर काय फक्त मरण्यासाठीच फिरणार का, त्यासाठीच फिरतात का? श्रीमंताच्या लोकांनी फक्त समोरच्या लोकांचे प्राणच घ्यायचे का, त्यांना संपवायचंच का? या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि या सगळ्या प्रकरणात अजून एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे, बघा लक्षात घ्या, की हा एक दोन जण नव्हते फिरत, किंवा हा एक दोन लोकांसोबत नव्हता गायब झाला, कुठल्या तरी कायदेशीर सल्ला घेतला असेल, त्याचे मित्र सहित हा 10-12 लोक एकत्र मिळून फिरत होते. म्हणजे समोरचे व्यक्ती जे कोणी गेले, त्याच्या मरणाचं दुःख ह्या मिहीर शहा नावाच्या श्रीमंताच्या राजकीय धेंडांना नाही, आणि मेडिकलमध्ये काही सापडणार नाही, मेडिकल प्रूव्ह होणार नाही, आणि तो सांगेल की मला ते अपघात लक्षात नाही आलं आणि मला माहीत नाही, आणि त्याला सुट्टी दिली जाईल. हा आत्ताचा कायदा आहे, आणि ही कायद्याची आत्ताची भयानक परिस्थिती आहे. पोलीससुद्धा त्याला नॉमिनल फक्त ताब्यात घेतील, पोलीस स्टेशन मॅनेज होईल, अधिकाऱ्यांना पैसे दिले जातील, यालासुद्धा बिर्याणी खाऊ घातली जाईल. फक्त पुण्यामध्ये पुण्याच्या ॲक्सिडेंट पोर्शो कार जी होती, श्रीमंत काय साध्या गाडीत फिरत नाहीत, पोर्शो कार ॲक्सिडेंट प्रकरणात श्रीमंताचा पोरगा होता म्हणून आमदारांची मध्यस्थी झाली, सत्ताधारी आमदारांनी पुण्यामध्ये हे प्रकरण मॅनेज केलं. अहो इथं वरळीमध्ये तर हा जो राजेश शहाचा मुलगा आहे मिहीर शहा, डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या पक्षाचा तो नेता आहे, त्याच्यामुळं पुण्यात तरी आमदार मध्यस्थी होता, कदाचित सांगता येत नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कठोर कारवाईच होईल, पण बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे. त्याला VIP ट्रीटमेंट मिळणार, पोलिस त्याचा बडद हस्त ठेवणार. इकडं जसं 3.5 कोटीत पोलीस स्टेशन एरवड्याचं मॅनेज करण्याचा प्रकार झाला, महाराष्ट्रासमोर आला, तसंच इकडंसुद्धा 2-5 कोटी रुपये सहज खर्च करतील हे सगळं प्रकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिटवण्याच्या ह्या सगळ्या प्रकारामध्ये. मित्रांनो, हेच गोष्ट सांगायचे, श्रीमंताची पोरं पैशाच्या मस्तीचा माज घेऊन जर वागत असतील, तर जी रस्त्यावर असतात, एखादी दुर्घटना घडली अगोदर ते बघा, आणि तो जर मस्तवाल असेल तर त्याला त्याच वेळेस त्याचा माजसुद्धा मोडला गेला पाहिजे, कारण त्यांनी माणसांना कशा पद्धतीची वागणूक दिली. म्हणजे हे एवढे नशेमध्ये होते, एवढे दारू पिले होते, एवढी दारूची नशा केली होती, की त्या गाडी चालवणाऱ्याला कळालं नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हा जो ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे काही 2-3 दिवस गायब होता, इकडं तिकडं फिरला असेल, अपघातात जी काही म्हणजे ते नकवा गाडीवर जात होते, आणि पुढं नवरा आणि पाठीमागे बायको, खाली पडली गाडी, ज्या पद्धतीचं हिट अँड रन प्रकरण आहे, ती महिला पडल्यानंतर फरफटत नेली, हे शुद्धीत नव्हते. आता एवढी मोठी जर दुर्दैवी घटना घडली असेल, तर मग या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहायला संवेदना सरकारमध्ये, प्रशासनामध्ये किंवा जनतेमध्ये आहेत की नाहीत, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि हिट अँड रनची प्रकरणं किंवा अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या देऊन अपघाताची प्रकरणं पुण्यात आणि मुंबईत अर्थात वरळीत झालं आणि प्रकरण संपले असं नाही,
दररोज 2 ते 3 अपघाताच्या घटना आणि त्याच्यामध्ये मृत्यूच्या घटना आता महाराष्ट्रासमोर येत आहेत. या प्रकरणाबद्दल RTO असेल, पोलीस प्रशासन असेल, कायदा असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, हे गांभीर्यानं पाहणार आहे की नाही, पाहणार नसेल तर अवघड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोपीनं समोरच्याचा जीव घेतला आहे, त्याला शिक्षा काय देता तुम्ही? निबंध लिहा, तू कितवीला आहे बाळा? 11वीला आहे. तर मग तू या विषयाचा, या पाठाचा मला अर्थ सांग, मग ते प्रश्न विचारणार. हे सगळं चुकीचं आहे, कायद्यात बदल झाला पाहिजे.